पनवेल महानगरपालिका स्थापन झाली असली तरी पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही। त्यातच शहरवासियांना आता मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे। पनवेल महानगरपालिकेने बुधवारपासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय। एकीकडे पालिकेची महापालिका झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या। 24 तास नाही परंतु पुरेसे पाणी महापालिका पुरवेल अशी आशा शहरवासियांना होती, मात्र या आशेवर पालिकेने पाणी सोडले आहे। उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दिवसाआड पाणी पुरवण्याचा निर्णय घेतल्याचं मनपा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे। जर का नेहमीप्रमाणे जर का आम्ही डॅम जर का अगोदर संपवला, धरण डॅमचं पाणी जर का पूर्ण वापरून टाकलं, तर ऐन वेळेस उन्हाळ्यामध्ये पुन्हा MJP-च्या जीर्ण पाईपलाईन्समुळे लोकांना नागरिकांना फार मोठा त्रास सहन करायला लागला असता। त्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने गेल्या वर्षीप्रमाणेच आम्ही सद्यस्थितीमध्ये धरण डॅमचे जे आमचा पाणी पुरवठा आहे तो आम्ही राखीव ठेवायला सुरुवात केलेला आहे आणि जास्तीत जास्त MJP-च्या पाणी पुरवठ्यावरती आपण आता डिपेंडंट राहतो आहे, जेणेकरून एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आणि जूनचा पहिला 15 दिवस ह्याच्यामध्ये जे पाण्याची आपल्याकडे टंचाई निर्माण होते त्याच्यावरती सोल्युशन निघू शकेल। त्याच्यामुळे एक्झिस्टिंग जे पाणी आपल्याकडे धरणमधलं डॅममधलं आहे तर ते काळजीपूर्वक वापरण्याचं नियोजन करणं आवश्यक झालेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आपण शहराचं झोनिंग केलेलं आहे, झोन 1 आणि झोन 2, त्याच्याबद्दल आम्ही SMS गेटवेच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचलेलो। त्यामुळे त्या झोनच्या अनुषंगाने रिक्वायर्ड पाणी पुरवठा जो आहे तो एका दिवशी एका झोनला आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या झोनला असं आपण करतोय, त्यामुळे जेणेकरून पूर्ण प्रेशरने पाणी पुरवठा त्या ठिकाणी लोकांना मिळू शकेल। आपल्याकडे सद्यस्थितीमध्ये पाण्याच्या टाक्यांची फार कमी उपलब्धता आहे, त्यामुळे शॉर्टेज आपल्याकडे आहे ऑलरेडी। अमृत योजनेमध्ये आपण पाण्याच्या टाक्यांचं काम चालू केलेलं आहे, आता 5 टाक्या आपण त्यामध्ये बांधतोय, परंतु ते होऊसपर्यंत पाणी पुरवठा पुरेशा दाबाने मिळणं आवश्यक आहे। या दृष्टीने हे झोनिंग फार आवश्यक आहे आणि पाण्याची पुढची टंचाई लक्षात घेता पाणी साठवून गरजेप्रमाणे वापरणं आवश्यक आहे, त्या दृष्टीने हे नियोजन करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट।